आज छत्रपति शिवाजी महाराजांचा पादामध्ये नवन वंदन करून आजच्या दिवशी मे 10 तारखेला होणाऱ्या इलेक्शनला भारतीय जनता पक्षाचा कमलाचा जे चिन्ह आहे त्याला आपण सगळं मत देऊन एकपेला रामनगर जोरडा हरियाळ दांडेली मतक्षेत्रातून भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून आणायला पाहिजे म्हणून हात जोडून सगळ्यांना विनंती करतो। सन्माननीय नरेंद्र मोदी जी 2013 मध्ये 2014 मध्ये अधिकारला आले त्याच्या अगोदर 62 वर्ष काँग्रेस पक्षाने देशावरती राज केला। काँग्रेस पक्षाने देशामध्ये राज करताना फक्त धर्म जातीवरती फोडून अल्पसंख्याक धर्मला पुष्टी देऊन त्यांचं तुष्टीकरण करून सनातन धर्माचं विभाजन करून देशाच्या नागरिकांना बहुसंख्याक लोकांना कुठलीही सोयी न देता बहुसंख्याक महिला असू दे युवक असू दे शेतकरी असू दे कोणालाही कुठलीही सवलत न देता भारत देशाच्या मिलिटरीला पाठिंबा न देता देशामध्ये अराजकता देशाचा भाग अराजकता करून 62 वर्ष काँग्रेस पक्षाने देशामध्ये राजभार केला। एकच खानदान नेहरू नेहरूच्या नंतर इंदिरा गांधी इंदिरा गांधीच्या नंतर राजीव गांधी देवाच्या दयाने सोनिया गांधीला व्हायला जमलं नाही मनमोहन सिंग हे सगळे काय एकच गांधी फॅमिलीचे जे लोकांनी देशावरती राज केलं खानदानी राज केलं त्यांनी देशाला खानदानी प्रॉपर्टी म्हणून समजून घेतले। भारतीय जनता पार्टी एक सिद्धांतावर जन्माला आलेली पार्टी आहे। भारतीय जनता पार्टीला देश अगोदर मग पार्टी मग व्यक्ती भारतीय जनता पार्टीमध्ये व्यक्तीला महत्व नाही आहे। आज तुम्ही बघा कर्नाटक राज्यात मोठे मोठे लोकांना तिकीट दिलेले नाही आहे येडियुरप्पाला दिले नाही ईश्वरप्पाला दिले नाही।